दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराटनी संपूर्ण देशाला सैराट करून ठेवलं आहे. सैराट रिलीज होऊन त्याच्या अत्यंत यशानंतरही रिंकू राजगुरु आणि आकाश ढोसर हे वेगवेगळ्या मंचावर आपल्याला दिसत आहेत. मराठी नंतर आता बऱ्याच हिंदी रियालिटी शो मध्ये पण आपण त्यांना पाहत आहोत. कॉमेडी किंगच्या द कपिल शर्मा शो मध्ये पण ही टीम येऊन गेली, तिथे पण भन्नाट मजा आली. आणि कालच डान्स शो सो यू थिंक यू कॅन डान्स मध्ये सैराटची लीड जोडी आली होती. मग काय, तिथेही झिंगाट. सैराटच्याच गाण्यावर नृत्य करण्यात आले आणि रिंकू आणि आकाशने या परफॉर्मन्सेसची मस्त दाद दिली. सैराटची टीम येणार आणि झिंगाट डान्स होणार नाही असं होऊच शकत नाही. शेवटी जजेस टेरेन्स लुईस आणि माधुरी दीक्षितसह रिंकू आणि आकाश यांनी झिंगाटवर डान्स केलाच. सैराट फेम जोडी रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर सगळ्यांच्या मनात बसले आहेत. चित्रपटा एवढीच यांची जोडी ही फेमस झाली. ठिकठिकाणी आर्ची आणि पर्शा यांचीच चर्चा चालू आहे आणि बऱ्याच जणांना ह्या दोघांना परत एकत्र पाहायचे आहे. ते तरी एवढ्यात होणार नाही. आकाशने तर त्याचा पुढच्या चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे. आणि हल्लीच ऐकण्यात येत होते की चांगले मित्र बनलेले रिंकू आणि आकाश एकमेकांशी आता तेवढे बोलत नाहीत. या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची बातमी एका पेपर मध्ये आली, पण काय झालं होतं ते कळलेलं नाही. पण कुठल्याही प्रमोशन साठी जरी बघितले तर हे दोघे एकत्रच पोहोचतात आणि त्यांच्याकडे बघून असं बिलकुलही वाटत नाही की ह्यांच्यात काही भांडण झाले आहे. नुकतेच ते सो यू थिंक यू कॅन डान्स या रियालिटी शो मध्येही झळकले. त्यानंतर त्यांनी कन्नड येथे 10वीच्या काही मुलांचा सत्कारही केला. तिथेही या दोघांची एकमेकांशी जमलेली गट्टी दिसून येते, त्यामुळे या दोघांमध्ये काही बिनसले असेल असे तरी अजिबातच वाटत नाही. सैराट चित्रपटाची चर्चा सगळीकडे होतच आहे, पण आम्ही तुम्हाला हेही सांगितलं की आपल्या परशाने म्हणजेच आकाश ठोसर याने नवीन चित्रपट साइन केलेला आहे. महेश मांजरेकर यांच्या एफ यू नावाच्या चित्रपटात आकाश सत्या मांजरेकर, माधुरी देसाई आणि संस्कृती बालगुडे यांच्या सोबत आपल्याला दिसेल. माधुरी ही एक नंबर मालिकेमध्ये काम करत आहे आणि तिचा हा पहिलाच चित्रपट आहे. महेश मांजरेकर यांच्या बरोबरच पहिला ब्रेक मिळाल्याने ती खूप खुश आहे. पहिल्याच चित्रपटाची उत्सुकता आणि तणाव या दोन्ही भावना सध्या तिच्या मनात दाटून. मांजरेकर यांचा चित्रपट म्हणजे अभिनय ही तेवढाच चांगला हवा, त्यामुळे थोडे प्रेशर आहे असे ती म्हणाली. आकाश बाबत ही तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले. ती म्हणते, सैराट मध्ये जसं आकाशचं पात्र दाखवलं आहे की तो खूप साधा आहे, शांत आहे, तसा आकाश अजिबातच नाही. तो खूप मस्ती करतो आणि टिंगल करतो, पण त्याची खास बात ही आहे की त्याची ऍक्टिंग एकदम नॅचरल आहे. आकाश कडून काही ऍक्टिंगचे धडेही माधुरीने घेतले आहेत, तर ह्या सगळ्यांना मोठ्या पडद्यावर पाहायला तयार रहा. अभिनेत्री रिंकू राजगुरु हिची आर्चीच्या भूमिकेनंतर चांगलीच प्रसिद्धी तर वाढलीच, पण तेवढीच तिची फॅन फॉलोइंगही वाढली आहे. रिंकू जिथेही जाते इव्हेंट साठी, तिथे तिच्या चाहत्यांनी तिची एक झलक पहावी ह्यासाठी गर्दी केली असते. पण रिंकू अजूनही शाळेत शिकत आहे. सैराट रिलीज झाल्यानंतरच रिंकूचा 9वीचा रिझल्ट लागला आणि ती खूप छान मार्कांनी पास झाली. आता रिंकू 10वीत आहे आणि तिची शाळा सुरू झाली आहे, पण तिचे इव्हेंट्स काही संपत नाहीत. सैराटच्या यशानंतर ही संपूर्ण टीम कुठे ना कुठे इव्हेंट्स किंवा शोज करत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण टीम बिझी झाली आहे. त्यामुळे रिंकूला शाळेत जायला जमत नाहीये. 10वीचे वर्ष म्हणजे अत्यंत महत्वाचे आहे आणि रिंकू गैरहजर राहिल्यामुळे आता शाळेने कारवाई करायचं ठरवलं आहे. शाळेच्या व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांनी रिंकूला 15 दिवसात शाळेत हजेरी लावायला सांगितली आहे, नाहीतर तिच्यावर कारवाई करण्यात येईल असंही वृत्त आले आहे. शाळा सुरू झाल्यापासून एकही दिवस रिंकू शाळेत गेलेली नाही. तिला शाळेत भेटायलाही चाहत्यांची बरीच गर्दी होते. हे असे किती दिवस चालणार याबाबतही शाळेच्या व्यवस्थापनाने रिंकूला सांगितले आहे. तर आता एखाद वर्ष तरी रिंकूला चित्रपट सिनेसृष्टीतून लांब राहून तिच्या अभ्यासावर लक्ष द्यावे लागणार आहे. सेलिब्रिटी डब स्मॅश ची सगळीकडे क्रेजेस झाली आहे. एखाद्या पिक्चरचा डायलॉग किंवा गाण्यावर परफॉर्म करून ती छोटीशी क्लिप तयार करून सोशल मीडियावर शेअर करायची. काही चित्रपटांच्या प्रमोशन साठी हा एक वापरलेला पर्याय आहे. सध्या सगळीकडे भगवान दादा यांच्यावर आधारित एक अलबेला या चित्रपटाची चर्चा चालू आहे. त्यातली भोली सूरत के खोटे हे गाणं खूपच फेमस झाले आहे. पहिल्यापासूनच हे गाणं फेमस होतेच, पण आता ते परत तयार करून या चित्रपटामध्ये वापरण्यात आलं आहे. यावर मराठीतल्या बऱ्याच कलाकारांनी डब स्मॅश केला आहे. पहा आपल्या काही आवडत्या तारकांचा भोली सूरतचा डब स्मॅश. भोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे, दर्शन छोटे.
बोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे, दर्शन छोटे। बोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे, दर्शन छोटे। बोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे, दर्शन छोटे। बोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे, दर्शन छोटे। बोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे, दर्शन छोटे। भोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे, दर्शन छोटे। बोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे, दर्शन छोटे। बोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे, दर्शन छोटे। तुम्ही या गाण्यावर डब स्मॅश केला की नाही? मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.